शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आता तुमच्या सगळ्यांची माईक बंद असल्यामुळे तुम्ही मला शुभ संध्याकाळ म्हटले असाल तरी मला ऐकू येणार नाही, परंतु काही आपल्या टेक्निकल इश्यूमुळे आपल्याला तुमचे माईक बंद ठेवावं लागतायत. परंतु सर्वात पहिलेली आली आलेली जी सूचना होती सरांकडे की आपल्याला कालचं उदाहरण रिपीट करायचं आहे ते आपण शेवटी करूया. आता फ्रेश मध्ये आपण पुढचे टॉपिक घेऊया, तर्कसंगती आणि अनुमान. अतिशय महत्वाचा घटक एनएमएस ला पण शिष्यवृत्तीला देखील. आणि त्यातला पहिला घटक आपण काल बघितलं वैवारी. तर वैवारीची उदाहरणं आपण काल वेगवेगळ्या पद्धतीने सोडवली, बघा अतिशय सोप्या पद्धतीने सोडवली. आणि ज्यांनी ज्यांनी समजा ती स्क्रीनशॉट काढून घेतले असतील तर त्यांनी एकमेकाला ते नक्की शेअर करा. थोडा आपण वेळ कमी दिलेला होता, ती पण सूचना आलेली आहे की वेळ जास्त द्यायला पाहिजे होता स्क्रीनशॉट काढायला, तर आज वेळ देऊया. आता पुढचा आहे बघा वेळ व घड्याळ. तर हा जो घटक आहे याच्यावर साधारणतः 6 प्रश्न पडतात तर्कसंगती आणि अनुमानवर. परंतु वेळवर एखाद्या वर्षी पडतो एखाद्या वर्षी प्रश्न पडत नाही, परंतु वेळवर बुद्धिमत्ते जरी प्रश्न पडला नाही वेळ आणि घड्याळवर, तर एनएमएस ला याच्यावर बरेच प्रश्न असतात. शिष्यवृत्ती गणित पेपर एक मध्ये घड्याळ आणि वेळ यावर बरेच प्रश्न असतात, त्या दृष्टीने आपण तयारी करणार आहोत. आता बघा वेळ आणि घड्याळ, तर तुम्हाला इंग्लिश मध्ये माहितीये का घड्याळाला काय म्हणतात? तर घड्याळाला, हातातल्या घड्याळाला काय म्हणतात आणि भिंतीवरच्या घड्याळाला काय म्हणतात? भिंतीवरच्या घड्याळाला म्हणतात क्लॉक आणि हातातल्या घड्याळाला म्हणतात वॉच, रिस्ट वॉच आपण म्हणतो की नाही. तर घड्याळाला बुद्धिमत्तेला ऍडिशनल इंग्रजी आहे, त्यामुळे आपण छोटीशी असा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या की घड्याळ जे आहे जे भिंतीवर असतं त्याला म्हणतात क्लॉक, आणि हातात जे आपण मनगटावर घड्याळ घालतो त्याला म्हणतो वॉच. लक्षात आलं? आता बघा वेळ व घड्याळमध्ये सर्वात पहिले आपण हे घड्याळ नीट बघून घ्या. या घड्याळामध्ये पूर्ण वर्तुळ आहे, या ठिकाणी पूर्ण वर्तुळ आहे आणि या वर्तुळाचा मध्यबिंदू इथे आहे केंद्रबिंदू. आता बघा वर्तुळामध्ये तुम्ही कंस शिकले असाल, तुम्ही कंस शिकले असाल वर्तुळामध्ये, वर्तुळ कंस, वर्तुळाचे कोण, वर्तुळामधले कोण. तर बघा वर्तुळाचा हा पूर्ण जो राऊंड आहे समजा 12 पासून परत 12 पर्यंत, तर तो असतो 360 अंशचा. किती अंशचा असतो? 360 अंशचा. आता आपल्याला याच्यावर कोणकोणते प्रश्न पडणार आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करू. पहिले म्हणजे घड्याळावर प्रश्न पडणार असतात की अमुक या काटा, अमुक काटा याच्यावर आहे, त्याच्यावर आहे, तास काटा इतक्यावर आहे, मिनिट काटा इतक्यावर आहे, तर किती अंशाचा कोण होईल. म्हणून आपण सर्वात पहिले घेणार आहोत अंश. तर पूर्ण वर्तुळ असल्यामुळे पूर्ण वर्तुळाचा माप असतं 360 डिग्री असतील अंश. आणि मग यानंतर आता जर का तुम्ही मोजायला सुरुवात केली 12 पासून तर 12 पर्यंत, तर हे छोटे छोटे कप्पे दिसत आहे, ते छोटे कप्पे आहेत 60. किती कप्पे आहेत? 60. परत एकदा बघा पूर्ण वर्तुळ आहे 360 अंश आणि सगळे कप्पे आहे टोटल 60, म्हणजे 60 मिनिट. मग आता हे जे कप्पे आहेत याचा आपल्याला सर्व बेसिक माहीत असेल बऱ्यापैकी, तरी देखील आपण घेऊया की 60 कप्पे आहेत, 60 घर आहेत, हे छोटे छोटे दिसतात मिनिटचे एक, तर हे जे घर आहेत, मग आता एक जे घर आहे ते आपल्याला माहीत व्हायला पाहिजे. मग एक घर कितीचं येईल? तर 6 6
छत्तीस, शून्य कटला, शून्य कटला, सहा एक सहा, सहा सहा छत्तीस, म्हणजे एक जे घर आहे, एक जे घर आहे हे एक पासून पहिली जी रेष आहे बघा ही, हे किती आहे सहा अंश. असा प्रत्येक कप्पा किती अंशचा आहे, सहा अंशचा आहे. सेकंदाचा, मिनिटाचा आणि तासाचा, हे जसा काटा फिरेल तसं त्याचं गणित नाव बदलणार आहे. आता बघा, सहा अंश हा एक एक घर जे आहे ते किती आहे, सहा अंशच आहे. आता प्रत्येक बारा पासून एक पर्यंत किती घर आहेत बघा, बारा पासून एक सलग अंक जे आहेत, एक एक पासून दोन, दोन पासून तीन, तीन पासून चार, याच्यामध्ये पाच घर आहेत. मग जर का एक घर हे सहा अंशाचं आहे आणि मग एक बारा पासून एक पर्यंत किती घर आहेत, एकूण पाच घर आहेत. तर पाच घर म्हणजे किती झाले, सहा पंच तीस अंश. म्हणजे लक्षात घ्या की हा दोन पासून तीन पर्यंत, इथपासून इथपर्यंत किती घर आहेत, सहा पाच घर आहे आणि एक घर कितीच आहे, सहाच आहे. म्हणजे दोन पासून तीन पर्यंत अंश होतात, किती अंशाचा कोण तयार होतो, तीस अंशाचा कोण तयार होतो. का परत तीन पासून चार पर्यंत घेतलं तर किती अंशाचा कोण तयार होतो, तीस अंशाचा कोण तयार होतो. आले लक्षात. आता पुढे, आता पुढे बघा, साधारणतः याच्यामध्ये काही काटकोन तयार होतात आणि काही लघुकोन, काही विशाल कोन तयार होतात. तर आपल्याला कशा पद्धतीने ते तयार होतात ते आपण बघणार आहोत. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला तेच लिहिलेलं आहे जे आपण मागच्या स्लाइडवर समजून घेतलं. एका तासात मिनिट काटा किती फिरतो, एका तासात मिनिट काटा फिरतो 360 अंश. आणि तीनशे साठ अंश फिरतो मिनिट काटा, हा मिनिट काटा आहे, हा किती फिरतो एका तासात, 360 अंश फिरतो. प्रश्न खूप बारीक निरीक पडू शकतात की चार पैकी पर्याय पैकी कोणता पर्याय योग्य आहे, कोणता पर्याय अयोग्य आहे, दोन पर्याय कोणते अचूक आहेत. आपल्याला दोन 10% उदाहरणं ही दोन पर्याय अचूक असणारी लिहायची आहेत. त्याच्यामुळे आपण जेवढ्या शक्यता आहेत तेवढ्या एका स्क्रीनवर चार पर्यायाच्या शक्यता घेतलेल्या आहेत बघा. दुसरा आहे, एका मिनिटामध्ये आपण बघितलं इथपासून इथपर्यंत, म्हणजे मिनिट काटा जर फिरला तर तो एक मिनिट झाला. मग एक मिनिटात किती अंश फिरतो, तो सहा अंश फिरतो. नंतर एका तासात, एका तासात सात तास काटा. आता एक तास म्हणजे काय, समजा तास काटा इथं दोन वर आहे आणि तो गेला तीन वर, म्हणजे पहिले दोन वाजले होते नंतर तीन वाजले. मग एका तासामध्ये तास काटा किती फिरला, तर तीस अंश फिरला. किती फिरला, तीस अंश. बघा इथपासनं इथपर्यंत किती अंश झाले, तीस अंश. कसे ते आपण पहिल्या याच्यात समजून घेतलं की हे प्रत्येक घर कितीच आहे, सहा अंशाचं आहे. असे तास काट्यामध्ये किती घर आहेत, पाच घर आहेत. सॉरी, एका दोन अंकांमध्ये किती घर आहेत, पाच घर आहेत. म्हणून तो किती अंशाचा कोण होतोय, तीस अंशाचा. आता पुढचं, एका मिनिटात तास काटा 1/2 म्हणजे अर्धा फिरतो. म्हणजे तुम्हाला अर्धा संकल्पना म्हणजे काय, की हा सहाच्या शेजारचा हा जो कप्पा आहे बघा, तुम्हाला दिसत असेल झूम करून, तर हा जो आहे मिनिट काटा जेव्हा पूर्ण एक मिनिट होतो, पूर्ण एक चक्कर एक मिनिटामध्ये सेकंद पूर्ण हे झाल्यानंतर तो किती फिरतो, फक्त तास काटा फक्त इतकाच जातो, म्हणजे अगदी अर्धाच जातो. म्हणजे जेव्हा दोन मिनिटं होतात तेव्हा तो पूर्ण एक घर हे करतो. ठीक आहे, आता पुढचं बघूया. तिसरी स्लाइड आहे बघा, घड्याळाच्या लगतच्या अंकांमध्ये 30 अंश अंतर असते. लगतचा अंक म्हणजे 12 ते 1 30 अंश, 1 ते 2 30 अंश, 2 ते 3 30 अंश, असं करत करत आता आपल्याला 30 अंश अंतर असतं हे फिक्स डोक्यात ठेवायचंय, कारण बरेचसे उदाहरणं आपली त्याच्यावरच येणार आहे. आता बघा, हे काटे फिरत असतात. आता आपण दोनच काटे घेतले पण तीन काटे असतात. सेकंद काटा आपण जास्त विचारात घेतलेला नाही आणि त्याचा जास्त प्रश्न आतापर्यंत आलेले नाही. परंतु दोन काटे 24 तासामध्ये मिनिट काटा
तास काट्याला 42 वेळा, सॉरी 22 वेळा ओलांडतो. आता तुमच्याकडे जर घड्याळ असेल, शक्यतो पेपर जेव्हा असेल ना, एनएमएसचा असो किंवा शिष्यवृत्तीचा असो किंवा आपला होमी भाभाचा असो किंवा बरेच जण सीव्ही रमनचा पण पेपर देतात, त्यात विशेषतः ही उदाहरणं आलेली आहेत. तर बघा, तुमच्याकडे घड्याळ दिसतंय हे, आणि घड्याळ आपल्या हातातल्या घड्याळावर आपण ही उदाहरण सोडवायचं, रिस्क घ्यायची नाही शक्यतो. 24 तासात मिनिट काटा तास काट्याला 22 वेळा ओलांडतो. म्हणजे बघा, आता हा आहे मिनिट काटा आणि हा आहे तास काटा, तर तो बघा एका तासामध्ये किती वेळा ओलांडतो. आता 7 वाजलेले आहेत, 7, हा 7 चा टायमिंग आहे बघा. आणि 7 आणि त्यावेळेस मिनिट काटा आहे 12 वर आणि हा आहे 7 वर. आता हा ओलांडताना तुमच्या लक्षात येईल, ओलांडतो म्हणजे काय करतो. आता बघा, या ठिकाणी आल्यानंतर तास काट्याने, मिनिट काट्याने तास काट्याला ओलांडलेलं आहे. दिसतंय सर, क्लिअर दिसतंय मुलांना? आता बघा, तो पुढे गेलाय. पुढे गेल्यानंतर म्हणजे परत 7 वर येईपर्यंत किती वेळा ओलांडलं? एकदाच ओलांडलेला आहे. मग तुम्ही म्हणाल, मॅडम 24 तास होते, मग 22च वेळा कसं काय ओलांडलं? तर अशी एक परिस्थिती असती की ज्यामध्ये 12 वाजायच्या आधी तो ओलांडत नाही 2 वेळा. तर त्या 2 वेळा आपण शोधून काढायच्या आहेत की कोणत्या 2 वेळा तो ओलांडत नाही. म्हणून तो 22 वेळा, म्हणजे 24 तासात तो किती वेळा ओलांडतो? तास काटा, मिनिट काटा तास काट्याला. कारण मिनिट काटा का ओलांडतो? कारण मिनिट काट्याचा वेग जास्त असतो. मिनिट काटा तास काट्याला 22 वेळा ओलांडतो. 2 तासात 2 काटे 22 वेळा एकमेकावर येतात. ओलांडताना सोबतच यावं लागेल ना, आता आपण करून बघितलं बघा, एकमेकावर येतात ही संकल्पना लक्षात घ्या की हे असे येतात एकमेकावर. किती वेळा येतात? जेवढ्या वेळेस ओलांडतात तेवढंच वेळेस येतात, एकमेकावर येतात. नंतर बघा पुढचं आहे, 24 तासात 24 तासामध्ये तास काटा व मिनिट काटा 22 वेळा विरुद्ध बाजूला सरळ रेषेत येतात. आता सरळ रेषेत आणि विरुद्ध बाजू या दोन्ही संकल्पना लक्षात घ्या. कधी विरुद्ध बाजूला विचारतील, कधी सरळ रेषेत विचारतील, कधी 180 अंशाचा कोण विचारतील. सरळ रेषा म्हणजे काय? 180 अंशाचा कोण. तुम्हाला माहित असेल सरळ रेषा म्हणजे? म्हणजे साधारणतः समजा 6 वाजता मिनिट काटा आणि तास काटा यांच्यात कितीचा कोण असतो? 180 चा कोण असतो. विरुद्ध दिशेला असतात. त्यानंतर 9:15 दरम्यान किंवा त्याच्या थोडस पुढे गेल्यानंतर, 9:15 थोडासा काटा पुढे गेलेला असतो, थोडासा मिनिट काटा पुढे आल्यानंतर आपल्याला 9:15 बरोबर तो सरळ रेषेत येतो. 9:15 असत नाही 180 अंश, थोडस कमी जास्त पण थोडस पुढे गेल्यानंतर. आता तुम्हाला दाखवते मी घड्याळामध्ये करून. बघा आता एक्झॅक्टली काय झालंय, सरळ कोण झालाय. हा जो आहे हा 180 अंशाचा आहे. मग सरळ कोण ऐवजी कोणता शब्द येऊ शकतो? 180 अंशाचा कधी होईल, किंवा 360 अंशाचा कधी होईल, किंवा पूर्ण कोण. 360 म्हणजे पूर्ण कोण, प्रविशाळ कोण, विशाळ कोण. तर या गोष्टी, या संकल्पना तुमच्या गणितात झालेल्या आहेत, परंतु इतर शब्द बदलू शकतात. पुढचा आहे बघा, 24 तासात दोन्ही काटे 44 वेळा एकमेकाशी काटकोन करतात. आता खूप जास्त वेळा काटकोन, काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोण. आता आपण काय करूया, याच्यात बघूया किती वेळा एका वेळेस करतात, एका वेळेस किती काटकोन होतात एक तासात. समजा आता 8 वाजलेत, 8 वाजलेत बघा, आणि 8 वाजेपासून किती वेळा ते एकमेकांशी काटकोन करतात ते बघूया. इथे एकदा होते काटकोन, आणि 8 ते 9 मध्ये इथे एकदा होतोय काटकोन. म्हणजे साधारणतः किती वेळा काटकोन होतोय? एका तासामध्ये 2 वेळा होतोय. परंतु जसं इथं 24 तासात 22 वेळा काटा ओलांडतो, 22 वेळा सरळ रेषेत येतो, 22 वेळा एकमेकांवर येतो, आणि त्याच पद्धतीने
दोन वेळा कुठेतरी तो मिस होतो. त्याच पद्धतीने 24 तासात दोन्ही काटे 44-48 वेळा यायला पाहिजे होते. आपल्या नियमानुसार इथं काय झालं, 8 ते 9 मध्ये किती वेळा आले काटफोन, दोन काटफोन झाले. मग जर एका तासात दोन वेळा झाले तर आपण सरळ हिशोब लावतो की 48 वेळा झाले पाहिजे, परंतु 48 वेळा होत नाही, ते 44 वेळा होतात. ते तुम्ही स्वतः ते टायमिंग टिपून ठेवायचंय आणि कोणत्या दोन वेळा ते मिसिंग होतात ते तुम्ही मेसेज बॉक्स मध्ये मला टाकायचं आहे की इथे कोणते दोन वेळा मिसिंग होतात, एकमेकाच्या एकमेकाला ओलांडताना कोणत्या पॉइंटला ते मिस होतात, की तिथं एकदाच होतंय, होतच नाहीये एखाद्या तासामध्ये, आणि एकमेकावर येताना कधी मिस होत आहे, आणि विरुद्ध बाजूला येताना कधी दोन वेळा मिस होत आहे, आणि 24 तासामध्ये 44 म्हणजे कुठे मिस होत आहे. पुन्हा एकदा रिवाइज करण्याची गरज वाटते का बघा, 24 तासात किती वेळा ओलांडतो काटा एकमेकाला, 22 वेळा ओलांडतो. मिनिट काटा, तास काट्याला किती वेळा ओलांडतो, 22 वेळा. 24 तासात दोन काटे 22 वेळा एकमेकावर येतात, कसे येतात मी तुम्हाला घड्याळावर दाखवलेलं आहे. 24 तासात तास काटा मिनिट काटा 22 वेळा विरुद्ध बाजूला येतो. विरुद्ध बाजू म्हणजे काय, सरळ कोण म्हणजे काय, 180 अंशाचा कोण म्हणजे काय, हे आपण समजून घेतलेलं आहे. 24 तासात दोन्ही काटे 24 वेळा एकमेकाशी काटकोण करतात. 24 तासात दोन्ही काटे 24 वेळा एकमेकाशी काटकोण करतात. आता याच्यावर बारीक प्रश्न येतात बघा, बारीक प्रश्न. अगदी तुम्ही शिपायापासून एसटीआय पीएसआय कोणत्या पण परीक्षेचे तुम्ही जर व्हिडिओ ओपन करून पाहिले त्याच्यावर सर्व प्रश्न आलेले. आता बघा, असा हा प्रश्न येतो की 12 तासात मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडले, तर निम्मे निम्मे करायचे 11 वेळा. किती वेळा ओलांडले, 11 वेळा. 12 तासात किती वेळा ओलांडले, 11 वेळा. नोट डाऊन, 11 वेळा ओलांडले. नंतर 24 तासात दोन काटे एकमेकावर येतात 22 वेळा. मग 12 तासात किती वेळा येतील, तर 12 तासात किती वेळा येतील, 11 वेळा. दिसले सर्वांना? आता पुढे बघा, विरुद्ध बाजूला किंवा 180 अंशाचा कोण किती वेळा होतो दोन काट्यांमध्ये, तर तो होतो 12 तासात. 24 तासात होतो 22 वेळा, त्याच्या निम्मे होतो 12 वेळा. 12 तासात होतो 11 वेळा. आता बघा, याच्या पुढे जाऊन एक उदाहरण तुम्हाला विचारू शकतात की 8 ते 9 मध्ये किती वेळा काटकोण होतो. मग तुमच्याकडे घड्याळ असणार आहे, त्यावेळेस तुम्ही स्वतः 8 ते 9 करून बघायचं आहे. कारण हा पेपर असा असतो की तुमचं एक मार्काने सुद्धा मेरिट हुकू शकतो आणि आपण सगळ्या गोष्टी पाठांतर करून नाही घेऊ शकत. मग त्यावेळेस आपण आपल्या घड्याळाचा उपयोग करायचा. 8 ते 9 मध्ये, 10 ते 11 मध्ये किती वेळा येईल, आणि काही जे मिसिंग पॉइंट आहे तेच प्रश्न पडतात. म्हणून तुम्हाला मी अभ्यास असा दिलेला आहे की मिसिंग कुठे होतो नेमका तो तुम्ही शोधायचा. 24 तासात तुम्ही काटे एकमेकाला 44 वेळा काटकोणात येत असतो. मग आता जर 12 तासात किती वेळा, तर तिथं सुद्धा 12 तासात किती वेळा, 22 वेळा. एकमेकाला काटकोणात असतात. काटकोण म्हणजे 90 अंशाचा कोण. आता बघा, हे उदाहरण परत आपण तुम्हाला समजून सांगतोय की आता एक कोण आपल्याला ह्या घड्याळामध्ये दिसतोय, तर एक लघु कोण दिसतोय पा. इथे लघु कोण दिसतोय, तो किती अंशाचा आहे तो आपण मोजायचा शिकतो. परंतु या ठिकाणी घड्याळामध्ये दोन कोण झालेले आहेत, एक झालाय लघु कोण आणि हा एक झालाय प्रविशाल कोण. माझ्या माहितीप्रमाणे गणितामध्ये ती तुम्हाला संकल्पना एसएमए मध्ये काय म्हणतात ते माझ्या लक्षात नाही, परंतु मराठीमध्ये त्याला प्रविशाल कोण म्हणजे विशाल कोणापेक्षा मोठा असं म्हणतात. का म्हणजे दोन कोण तयार झाले, हा झाला लघु कोण आणि हा झाला प्रविशाल कोण. बरोबर, म्हणजे कधी कधी असं पण विचारू शकतात की घड्याळामधला लघु कोण देतील सोडून आणि हे विचारतील प्रविशाल कोण, मोठा कोण विचारतील. आणि त्यावेळेस मात्र असं नको व्हायला की आपल्याला एक नंबरला पर्याय लघु कोणाचा दिलाय आणि आपण तोच पर्याय लिहिलाय.
म्हणजे आपल्याला किती येतं याच्यापेक्षा आपण किती छान व्यवस्थित प्रश्न वाचतो हे खूप महत्वाचं आहे. कारण की तुम्हाला सांगितलं की प्रश्नाचे दोन भाग असतात. कोणते दोन भाग असतात? एक असतो इन्फॉर्मेशन आणि मग प्रश्न विचारलेले असतात. जसं उत्तरं देतात तर मग प्रश्न विचारतात, तसं प्रश्नामध्ये सुद्धा दोन भाग असतात. पहिली असती माहिती आणि दुसरा असतो प्रश्न. म्हणून इन्फॉर्मेशन व्यवस्थित मांडणी करायची आणि मग प्रश्नाला अंडरलाईन करायची हे विसरायचं नाही. आता हे यामध्ये दोन प्रश्न पडणार. लहान लोक कोण कोण विचारू शकतात? विशाल प्रविशाल कोण सुद्धा विचारू शकतात. आता पुढे आहे बघा महत्वाचं सूत्र. हा बघा, घड्याळातल्या घड्याळाचे अंश मोजण्यासाठी एक युनिव्हर्सल सूत्र आहे. तुम्ही व्हिडिओ मध्ये पण बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, परंतु हे सूत्र तुम्ही पाठ करून ठेवायचं आणि हायलाइट करून ठेवायचं. कारण जरी बुद्धिमत्तेत उपयोग नाही झाला तर गणितात होणार आहे, गणितात उपयोग नाही झाला तर एनएमएस ला होणार आहे, आणि कुठेच उपयोग नाही झाला तर आपल्या माहिती आणि पुढील परीक्षांसाठी आपला त्याचा पाया भक्कम होणार आहे. आणि पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट केल्यामुळे काय होतं ते आपलं पाठांतर होऊन जातं. म्हणून कुठलंही उदाहरण सोडवताना पहिले सूत्र लिहायचं. जोपर्यंत तुम्ही घरी आहात ही ट्रिक सांगते मी तुम्हाला, की कोणतंही उदाहरण सोडवताना तुम्ही नफा तोटा शिका, शेकडेवारी शिका, घड्याळ शिका, वयवारी शिका, सूत्र लिहा. प्रत्येक वेळेस सूत्र पूर्ण लिहा, सूत्राच्या दोन्ही बाजू पूर्ण लिहा. तर आपल्याकडे हे जे सूत्र आहे, हे सूत्र आहे TCH-1/2m. आता बघा घड्याळामध्ये तीन काटे असतात, त्यापैकी जो एच म्हणजे हावर हँड, पहिला काटा आहे हावर हँड म्हणजे तास काटा. दुसरा आहे यम, यम म्हणजे इथं आहे यम मिनिट काटा म्हणजे मिनिट हँड. आणि तिसरा आहे सेकंड काटा, तर सेकंड हँड. लक्षात आलं? तर हँड म्हणजे हात, मिनिट काटा, तास काटा आणि सेकंड काटा. मिनिट हँड आणि हवर हँड. आता यच म्हणजे हवर आणि यम म्हणजे मिनट, एवढं लक्षात ठेवायचं. आता घड्याळातले कोण मोजणे आपण काही उदाहरणं डायरेक्ट याच्यावर घेऊया नंतर. बघा समजा घड्याळामध्ये 5:10 झालेत, तर किती अंशाचा कोण होईल? आता आपल्याला तिथं घड्याळ काढण्यासाठी वेळ नाहीये. आवाज येतोय सर? बघा 5:10 झालेत, तर किती अंशाचा कोण होईल? आता दरवेळेस आपण घड्याळ काढणार का? नाही. मग आपल्याकडे जर सूत्र असेल तर आपण या सूत्रामध्ये किंमत टाकणार TCH-1/2m. इथं कोणतंच चिन्ह नाही म्हणजे इंटू आहे, लक्षात घ्या. आता बघा तीस जसाची तसा लिहायचा आणि एच मायनस 1/2 × m. यम आपण लिहिलेला नाही. आता यम आणि एच काय घ्यायचा? तर 5 म्हणजे हावर किती झालाय, तास किती झालाय 5 आणि मिनिट किती झालेत. आता ज्या इथे कोणतंच चिन्ह नाही, जेव्हा संख्या आणि अक्षर तुम्ही पदावली शिकले असाल बैजिक राशींमध्ये, की पद पदाला जर का मध्ये अंक आणि अक्षर यामध्ये कोणतंच चिन्ह नसतं म्हणजे चिन्ह असतं गुणाकारच. इथं सुद्धा पद आणि अक्षर याच्यामध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे चिन्ह आहे गुणाकारच. मग आता इथं चिन्ह कोणतं देणार आपण? गुणाकारच. आता इथं मिनिट किती घ्यायचे? 10. 5 किती मिनिटं झाले? 10. आता व्यवस्थित उदाहरण सोडवायचं. किती झालेत? 30 × 5 = 150 मायनस. आता बघा इथं संक्षिप्त रूप देऊन घ्यायचं. 2×5 = 10 आणि 11×5 = 55. आता मायनस केल्यानंतर उत्तर किती आलंय बघा? 95 उत्तर आलेलं आहे, 95 अंश. एवढा काटा कोण तयार होतो. अजून घेऊया एखादं उदाहरण. 8:10 बघू आपण, चेक पण करूया आपलं उदाहरण बरोबर आहे का हे आपण चेक पण करणार आहोत. 8:10 झाले? 10 झालेत का? थोडस पुढे गेलाय.
आता बघा 30 इंटू एच किती 8 वाजले म्हणजे मायनस 1/2 m आणि m किती आहे 10 5 × 2 = 10 परत तेच आलंय 11/5 = 55 मायनस सॉरी आणि 30 × 8 = 240 याच ज्यावेळेस तुम्ही हे करणार त्यावेळेस गुणाकार वजाबाकी येणार 240 मधून 55 वजा करणे तेवीस मधून 5 गेल्यावर 18 म्हणजे किती आलं 185 अंश. आता काय होतं माहितीये का सगळ्यांना गुणाकार बेरीज वजाबाकी येते परंतु आपण त्या प्रेशर मध्ये असतो शिष्यवृत्तीचा पेपर आपल्याला कव्हर करायचा असतो 90 मिनिटांमध्ये आणि आपल्याला 50 प्रश्न गणिताचे सोडवायचे असतात साधारणतः 1 तासाच्या आसपास आणि त्यावेळेस आपल्याला ही जी गणिताची बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवताना आपल्याला काय येतं टेन्शन येतं आणि थोडस आपण तिथपर्यंत आलेलो असतो आणि आपण थोडासा मिसिंग होतो पॉइंट आणि मग आपलं उत्तर 5 ऐवजी 6 येतं 8 ऐवजी 19 येतं 17 येतं त्यामुळे शांत डोक्याने आपण इथपर्यंत करत आलोय ना आपल्याला हा पॉइंट घ्यायचा आहे ना हे मार्क घ्यायचे आहे ना तर आपण ते उदाहरण इथपर्यंत सोडवत आणलो आपल्याला सोडवता येतंय अवघड उदाहरणापेक्षा हे सोपं आहे मग असं ज्यावेळेस आपण स्वतःला सांगणार आणि फुल राहून जेव्हा आपण उदाहरण सोडवणार तेव्हा आपल्याला त्या उदाहरणाचं व्यवस्थित उत्तर येणार. बघा सरळ कोणच झालेला होता 180 त्याच्यापेक्षा थोडासा जास्त सरळ कोणापेक्षा थोडासा जास्त 10 मिनिटं हे झालेला होता. ठीक आहे आता पुढचं उदाहरण घेऊया. बघा किती वाजलेत पहा बरं घड्याळामध्ये स्क्रीनवर घड्याळ दिसतंय आणि 8:55 झालेली आहेत 9 पूर्ण वाजलेले नाहीयेत. 8:55 काटा व मिनिट काटा तास काटा शब्द मिस झालाय तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोण म्हणजे आता हा विचारलाय हा तास काटा आणि मिनिट काटा यात किती अंशाचा कोण असेल. आता आपल्याकडे सूत्र दिलेलं आहे आणि सूत्राप्रमाणे आपण जाऊया 30 h. बघा 30 आणि h लिहायचं आहे आपल्याला म्हणून चौकट मायनस 1/2 m पण लिहायचं आहे m चौकट. आता बघा 8:55 म्हणजे हावर किती आहे वाजले किती हावर हँड किती वर आहे 8 च्या पुढे 8 वाजून गेलाय म्हणजे 8 च्या पुढे तुम्हाला 9 वर दिसतोय लगेच 9 लिहायचा नाही 8 च्या पुढे आहे आणि 9 वर गेलेला नाही आणि किती मिनिटं झालेत 55 मिनिटं. बऱ्याच वेळा असं होतं की सूत्रपाठ असतं परंतु 9 वर दिसल्यावर आपण 9 लिहून मोकळा होतो आणि मग आपल्याला मेन उदाहरणामध्ये समजून घ्या की कोणत्या कोणत्या मिस्टेक बाय हुक हुक होत असतात. तर इथं 8 घ्यायचा आहे कारण 8 वाजून गेले जरी 9 च्या जवळ दिसत असला तरी हे बघायचं मेन इन्फॉर्मेशन मध्ये आणि शक्यतो घड्याळ येणार नाही जर घड्याळ आलं तर प्रश्न शॉर्ट मध्ये येईल. बघा आता इथे गुणाकार केला इथे मायनस 1/2. आता बघा थोडीशी क्रिटिकल कंडिशन इथे निर्माण होणार आहे इंटू 55 आहे आणि 55 ला डायरेक्ट भाग जाणार नाही पूर्ण भाग जाणार नाही पॉइंट मध्ये जाणार आहे पण पॉइंट मध्ये भाग द्यायला काही अडचण आहे असं मला वाटत नाही कारण आपण 6वी 5वी पासून दशांश अपूर्णांकाचा भागाकार शिकत आहोत. मग आता आपण काय करूया याच्या अजून एक अजून करता येईल की या दोघांचा गुणाकार आधी करून घ्यायचा याचा छेद काहीच नाही म्हणजे छेद किती आहे 1 आहे. आता याचा गुणाकार 240 येतोय परंतु याचा गुणाकार आपल्याला व्यवस्थित शांततेने करायचा आहे. 11 आणि 55 यांचा गुणाकार किती येतो 11/5 = 55 5
दशकावर दिला 11 5 55 55 आणि 5 60 605 पण छेद अजून आपल्याकडे बाकी आहे. किती आहे छेद? 2. आता आधी का केलं नाही, कारण परत पॉइंट मध्ये गुणाकार करावा लागला असता आणि परत पॉइंट मध्ये भागाकार, म्हणून आपण काय केलं, आधी गुणाकार करून घेतला आणि मग भागाकारामध्ये पॉइंट करूया. आता बघा, बेनी जेव्हा 2 ला 6 ला गुणलं, 2 3 6, 2 0 0, 2 2 4, आता राहिली बाकी 1. आणि मग आता आपण पॉइंट घेणार आहोत आणि 2 5 10 करणार आहोत. ओके, 302.5. आता आपल्याला काय करायचंय, शांततेने 302 240 मधून 302 वजा होत नाही आणि वजा बाकी केली तर चिन्ह मायनसचं येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. मायनस येणार आहे, पण आपण जेव्हा हे उदाहरण सोडवतो तेव्हा मायनस घ्यायचं नाही, प्लस मध्येच घ्यायचं. आता बघा, 302 मधून 302 नाही 302.5 मधून 240 आपल्याला वजा करायचे आहेत. पॉइंट 19 नाही म्हणजे 0 0, 2 आतून 0 गेला, काय राहतोय, 2 राहतोय, आणि 3 आतून 24 गेले तर 6 राहत आहे. किती अंशाचा कोण तयार झाला? 62 अंशाचा कोण तयार झाला? किती अंशाचा कोण तयार झाला? 62.5 म्हणजे 50, म्हणजेच पॉइंट जेव्हा येतो तेव्हा होतो 62.5. आला तर 2.5 आला तर 62.5. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या, कारण रेअर अशी उदाहरणं येतात अशी. आता बघ, इथं मायनसचं चिन्ह येणार होतं, कारण आपण इथं 240 मधून -302 केले, म्हणजे 302 ला मायनसचं चिन्ह आहे आणि याला प्लस आहे, परंतु इथं मायनस येणार होते पण मायनसचं चिन्ह घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. जे असेल ते थोडा अंक लिहून त्याचं उत्तर लिहून टाकायचं, धनमध्ये लिहायचं उत्तर, घड्याळाचं ऋण मध्ये उत्तर लिहिता येणार नाही. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या, काल वेळ न दिल्यामुळे बऱ्याच जणांचा मेसेज होता. ठीक आहे, पुढचं उदाहरण घेऊया. ठीक आहे, पुढचं उदाहरण घेऊया. बघा, 2019 ला आलेलं उदाहरण आहे. 8:20 घड्याळाच्या मिनिट व तास काट्यात किती अंश मापाचा कोण तयार होईल? किती अंश मापाचा कोण तयार होईल? तर आपण आता घड्याळ पण घेतलंय, परंतु पेपरला तसं घड्याळ येत नाही. एक तर तुम्हाला उदाहरण याच्यात येतं किंवा विथ पर्यायामध्ये त्या पद्धतीने घ्यावं लागतं. स्क्रीन मोठी करायची. ठीक आहे, 8:20 आता आपला सूत्रपाठ झालाय का? सगळ्यांचा सूत्रपाठ झालाय का? सांगा बरं सूत्र. सगळ्यांनी आपल्या वहीवर सूत्र लिहिलं तर बरं होईल, म्हणजे त्या निमित्ताने सूत्र आपले पाठ होतील. आता बघा, सांगा सूत्र. TCH -1/2 × M गुणिले 11/2. तर आपल्याला 30, आता एच किती आहे इथं बघण्याऐवजी इथे पण एकदा चेक करा, किती वाजून किती मिनिटांनी. तर हवर हँड आहे 8 आणि कोणतं चिन्ह नाही, म्हणजे चिन्ह आहे गुणाकाराचं. एम -11/2, एम आहे 20, एम म्हणजे मिनिट. किती मिनिटं सांगितले? 20. चला करूया, यांचा गुणाकार आलाय 240. लकीली 8 येतोय बऱ्याच वेळा, आणि मग 240 -1/2. आता बघा, याचा इथं आपण गुणाकाराचं चिन्ह संक्षिप्त रूप (2 1 2 2 0 0). आता अंशात कोण राहिलंय? 10 × 11, आणि त्याचा गुणाकार किती येतो? 11 × 10 = 110. आता याचा जर कुणाला अडचण येत असेल तर अजिबात लाज वाटण्याचं कारण नाही, की आपण
खात्री करून घ्यायची उभ्या आडव्या बेरजा करताना काहींचा प्रॉब्लेम होतो. 130° हे उत्तर आहे आणि त्याची वजाबाकी आली 130°. पर्याय क्रमांक आलाय 4 आणि हे उदाहरण आहे 2019 आलेलं. जर कुणाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून घ्या. आता बघा पुढचा प्रश्न देखील 2021 ला आलेला आहे. हा प्रश्न आलेला आहे 2021 ला. आलेला प्रश्न आहे आणि प्रश्नात काय दिलंय, घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा किती वाजता 75° मापाचा कोण होतो. काट्यामध्ये तास काटा मिनिट काट्यात किती वाजता 75° मापाचा कोण होतो. आणि किती पर्याय विचारले याकडे पण लक्ष द्या. दोन पर्याय विचारले अचूक म्हणजे अगदी बरोबर अचूक दोन पर्याय विचारले आणि आपल्याला आता घड्याळ काढावं लागणार आहे. कारण आपण जर सूत्र वापरत बसलो तर सूत्राला खूप जास्त वेळ जातो. म्हणून मग आपण यावर काय करणार आहे, घड्याळ काढून घेणार 9:30 आणि 2:30, 3:30 आणि 8:30. चला घड्याळ काढूया. सगळ्या जणांनी घड्याळ आपल्या काढण्याची प्रॅक्टिस ठेवायची आहे. वरती 12, 3, 6, 9. आता बघा 9:30 वाजले म्हणजे तास काटा हवर हँड कुठे आहे, 9 आणि 10 मध्ये आहे आणि हा मिनिट काटा इथं आहे. आता तुम्ही मला सांगा की जर हवर हँड इथं आहे तर बघा इथं काटकोण झाला असता 9 असता एक्झॅक्टली, तर पण तो 10 आणि 9 मध्ये आहे म्हणजे इथं 90° गेलाय आणि 10 आणि 9 मध्ये इथं 9 आणि इथं 10 यांचा पूर्ण कोण असतो नीट समजून घ्या 30°. दिसते का सर्वांना, 9 आणि 10 मध्ये पूर्ण कोण असतो 30°, तो अर्धा गेलाय. 9:30 गेला म्हणजे काय गेला, इथं 10 आहे सॉरी इथं 9 आहे आणि इथं 10 आहे आणि यांच्या मध्ये गेलाय हवर हँड 9:30 बरोबर. मग आता इकडं इथून इथपर्यंत किती आहे 30, पण आपला अर्धा गेलाय म्हणजे हा इथपर्यंत किती झाला 90° आणि प्लस झाला 15°. 9:30 म्हणजे आपला हा पर्याय आपल्याला चालणार नाही कारण आपल्याला माप पाहिजे 75. क्लीन करूया. आता पुढचं घेऊया, परत घड्याळ काढूया. 2:30 12, 3, 9, sorry 6 आणि 9. आता परत पहा 2:00 1, 2 आणि 3 आणि इथं 6. बघा मिनिट काटा 6 येणार आहे कारण 30 झालेली आहेत, परंतु तास काटा हा कुठे राहणार आहे, 2 आणि 3 मध्ये राहणार आणि परत तीच कंडिशन निर्माण होणार. इथपर्यंत किती अंशाचा कोण झालाय, काटकोण झालाय 90°, आणि इथून पुढचा जो आहे हा पूर्ण 30 आहे, हा आलाय 15°, म्हणजे तो साधारणतः 105° कोण झालेला आहे. त्याच्यामुळे आपला हा पर्याय सुद्धा काय झालाय, बाद झालाय. बाद. आता आपण तिसरा घेऊया. घड्या आता बघा इथं 3 घेतले, 12, 9 आणि 6, तर 3:30 झालेत म्हणजे हा जो आहे पुढे 4 आणि 5. 3:30 झाले म्हणजे बघा मिनिट काटा तर 30 असणार आहे, 30 झाले म्हणून, परंतु हा जो आहे सॉरी हवर हँड थोडा शॉर्ट असतो हवर हँड, तर हा कुठे आलाय 3 व 4 मध्ये आणि तिथं किती झाले 15 कमी झालेत. ऍक्च्युली 90 इथपर्यंत आला असता 3 तर 90 झाले असते, परंतु काय झाले 15 कमी झालेत म्हणजे किती झाले 75° झाले. 75° झालंय म्हणजे बरोबर माप कोणतं तयार झालंय 75. आता त्याच्या पुढचा, आता आपले 2 झाले म्हणजे तिसरा येणारच आहे चौथा, पण तरी देखील खात्री करायची आहे.
आणि असं उदाहरण सोडवल्यामुळे परीक्षेच्या वेळेस जर आपण सराव केला तर परीक्षेच्या वेळेस अजिबात आपल्याला त्या उदाहरणावर क्रिया करायला अजिबात भीती वाटत नाही. त्यासाठी आधीच सराव पाहिजे. हा आता बघा 8 वाजलेत, आपण कुठं गेलोय 8:30 वाजलेत. म्हणजे तासकाटा कुठं आहे, तासकाटा शॉर्ट आहे आणि तो आहे 8 आणि 9 मध्ये. आणि मिनिट काटा कुठं आहे, इथे. परत तीच कंडिशन निर्माण झाली. इथं असता तर काय झालं असतं, 90 डिग्रीचा कोण तयार झाला असता. पण 90 डिग्रीच्या मागे अजून तो इथे मागे 9 आणि 10 मध्ये 30 अंशाचा कोण आहे, किती मागे, तो 15 अंश मागे. म्हणजे किती झाला, 75 अंशाचा कोण. तर सांगा आता कोणते अचूक 2 पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. 75 अंशाच्या मापाचे 2 पर्याय आहे अचूक पर्याय. कुणाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे का, त्यांनी घ्या. आता बघा पुढे, आता वेगळं उदाहरण आलेलं आहे बघा. आता आपण जे शिकलोय ना त्यावर आपल्याला काय करायचंय, तर्क आणि अनुमान. या टॉपिकचं नावच असं आहे की तर्क आणि अनुमान. म्हणजे साधारणतः आपल्याकडे जेवढं नॉलेज आहे तेवढं सगळं नॉलेज, आपलं ज्ञान आपल्याला काय करायचंय, पणाला लावायचंय. आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. म्हणजे ज्याला बेसिक काहीच माहित नाही ना, फक्त बेसिक माहित आहे, तो सुद्धा हा प्रश्न एकदम व्यवस्थित सोडवू शकतो. आता बघा आपण जेव्हा 8वीचं बुद्धिमत्तेचं शिष्यवृत्तीचं जेव्हा तुम्ही पुस्तक उघडलं तर पहिलीच लाईन आहे की घड्याळावर प्रश्न कसे येण्याची शक्यता आहे, की एक मेन घड्याळ आणि दुसरं मेन घड्याळ आहे म्हणजे मुख्य जे घड्याळ आहे की त्यात खरं तर 8 वाजलेत, परंतु आपलं घड्याळ मागं किंवा पुढं होतं ना, त्या पद्धतीने हे घड्याळ सुद्धा पुढे चाललंय. मग ते कधी कधी खूप जास्त पळतंय, कधी हळूहळू पळतंय, कधी मग मागच राहून जातंय, स्लो होतंय मेन टाइमापेक्षा. असं जेव्हा घड्याळ असेल तेव्हा कशा पद्धतीने वेळ दाखवेल ते घड्याळ. मेन घड्याळात इतके वाजलेले असतील, मग ते पळणाऱ्या घड्याळात कोणते असेल, असं आपल्याला सुरुवातीलाच दिलंय. म्हणजे साधारणतः असे प्रश्न पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता बघा आपण प्रश्न वाचूया. एक घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जात. तोपर्यंत जर तुम्हाला वेळ असेल तर प्रश्नाचे स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न पुन्हा हे प्रश्न तुमच्या पुस्तकात असतीलच असं नाही, त्या सदृश्य असतील, त्यासारखे असतील. आता बघा एक घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे आहे. किती पुढे आहे, 5 सेकंद. पुढे आहे का मागे आहे, पुढे आहे, याला हे महत्वाचं. पुढे आहे म्हणजे प्लस, पुढे जाणार. आणि सकाळी 11 वाजता लावलेले घड्याळ त्याच दिवशी रात्री 11 वाजता कोणता वेळ दाखवेल. आता बघा उदाहरणाचं वाचन हे आणि त्यातल्या माहितीचं विश्लेषण हे दोन गोष्टी आपल्या महत्वाच्या आहेत. एक घड्याळ प्रत्येक तासाला, म्हणजे एका तासाला काय करतंय, 5 सेकंद पुढे जातंय. किती पुढे जातंय, 5 सेकंद. आता बऱ्याच जणांची उत्तरं सुद्धा तयार झाले असतील आणि काही अजून विचारच करत आहेत की फार अवघड उदाहरण. आता बघा पुढं काय सांगितलंय. पहिलं वाक्याचं विश्लेषण लिहिलं, दुसरं आहे सकाळी 11 वाजता. सकाळी 11 आपल्याला हे खूप महत्वाचं आहे. सकाळी 11 वाजता लावलेलं घड्याळ, घड्याळ लावलं टाइमवर. आता ते दिसलं आपल्याला मागं पडलंय, पुढं पळतंय, आपण वेळेवर लावलं. 11 वाजता काय झालं, सकाळी लावलं, त्याच दिवशी रात्री 11 वाजता. सकाळचे 11 ते रात्री 11 हा टायमिंग लक्षात घ्या. आपल्याला कुठपर्यंत जायचंय, रात्री 11. कोणती वेळ दर्शवेल. आता बघा किती झाले, मग सकाळी 11 ते संध्याकाळी 11 किती टायमिंग झाला, 12 तासाचा. आता बघा आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. एका तासाला 5 सेकंद आणि 12 तास ते घड्याळ चाललं. आता ते प्रत्येक तासाला 5, प्रत्येक तासाला 5, प्रत्येक तासाला 5. 5 काय, मिनिट का सेकंद, तर 5 सेकंद माग पडतंय. मग आपण काय करूया, त्याच तीर्क हे लिहूया, प्रमाणात लिहूया की एका तासाला एका हवरला किती आहे, 5 सेकंद. यस, तर 12 हवरला किती सेकंड. मापन पण महत्वाचे, सेकंड एस सेकंड तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. सेकंड लिहिले तरी चालतंय, हवरचं तास लिहिलं तरी चालतंय. आता याचं काय करायचं, आपल्याला तिरकस गुणाकार. एका तासाला किती सेकंड, म्हणजे एका 1 गुणिले एस
जो माहिती नाही आपल्याला तिथं चौकट आहे आणि 12 गुणिले 5 तोंडी उत्तर बऱ्याच जणांचं तयार आहे 12 5 7 परंतु आपण बाय प्रोसेस गेलेलं चांगलं. आता हा 5 नाही लक्षात घ्या हा 5 आहे आणि हा काय यस सेकंद आहे सेकंद त्याच्यामुळे एक ह्या चौकट मध्ये किती सेकंद आले 60 सेकंद. सेकंद का मिनिट याच्यावर सुद्धा तुम बऱ्याच जणांची उदाहरणं चुकतात हे लक्षात घ्या. आता बघा किती सेकंद पुढे गेला 5 सेकंद पुढे गेलाय आणि किती लावलाय 11 लावलं होतं घड्याळ 60 सेकंद पुढे गेलंय म्हणजे किती पुढे गेलंय 60 सेकंदाचं कन्वर्ट कशात करायचंय मिनिटात. 60 सेकंद म्हणजे सर्वांना माहित आहे 1 मिनिट. मग 11 वाजून जर आपल्या घड्याळात कुणाच्या घड्याळात राईट टाइम झालाय 11 परंतु मोबाईल वर सगळ्यांचे घड्याळ सारखीच पडतात सगळ्यांना सारखं टायमिंग दिसते पण घड्याळामध्ये किती दिसतंय 11 वाजून 1 मिनिट कसं लिहिणार असं लिहिणार का 11 वाजून 1 मिनिट असं लिहिणार का. बेसिक प्रश्न आहे बघा हा नवोदयला तर हमकास आलेला प्रश्न आहे 11 वाजून 1 मिनिट असं लिहिणार की 11 वाजून 1 मिनिट असं लिहिणार. आता हा एक म्हणजे काय झाला 10 तर 11 वाजून 1 मिनिट कसं लिहिणार असं इतका येत नाही पण सांगता नाही येत अजूनही त्यांना आपली बुद्धिमत्ता टेस्ट करायची असेल तर आपल्याला कोणताही प्रश्न कोणत्याही परिस्थितीला आपण अलर्ट मध्ये प्रश्नाला सामोरं गेलं पाहिजे. चला आता याच्यामध्ये जर 5 मिनिट ऐवजी पुढे ऐवजी याच्यावरच आपण घेऊया तुम्ही वाटल्यास याचं एक स्क्रीनशॉट घेऊन टाका. वेगळं उदाहरण आहे आणि अशी उदाहरणं 100% येतात वेगळी वेगळी उदाहरणं येतात प्रत्येक परीक्षेला जर तुम्ही बघितलं असेल तर घड्याळावर सेम उदाहरण अजून आलेलं नाही या वर्षी पडलंय पुढच्या वर्षी पडेल असं उदाहरण आलेलंच नाही. आणि हा जो मुद्दा आहे हा मुद्दा सुरुवातीला एकदम ब्रॉड मध्ये पहिल्यांदाच दिलाय म्हणजे अशा याच्यावर प्रश्न पडू शकतो. ठीक आहे आता याच्यावर आपण काय करूया जर का ते माग गेलं तर काय होईल 5 सेकंद माग पडतंय तर काय होईल काय नाही होणार 11 वाजता सकाळी लावलंय आणि 12 तासामध्ये काय झालं की ते 60 सेकंद मागे पडलं म्हणजे 11 मधून आपल्याला 1 मिनिट काय करावं लागेल मायनस करावं लागेल आणि 1 मिनिट मायनस केला म्हणजे 10 वाजून किती मिनिट येतील 59 मिनिट येतील. आता बघा ह्या टिंबाची गंमत पण तुम्हाला सांगते हे जे आहेत हे बऱ्याच जणांना माहित असेल पर्यायामध्ये आपल्याला याचा प्रॉब्लेम येतो आपल्याला हे समजत नाही. आता बघा 3:30 4:30 वाजले तेव्हा असं लिहितो आपण 4:30 वाजले. आता हे 2 टिंब आहेत ना याला म्हणतात 4:30 वाजले 4:30 मिनिट. पण जर तुम्हाला दशांश चिन्हामध्ये लिहायचं असेल 4:30 वाजले तर कसं लिहिणार तास 4:30 तास असं जेव्हा लिहायचं असेल तेव्हा हे दशांश चिन्हात लिहिले हे पॉइंट लक्षात घ्या 1 पॉइंट म्हणजे दशांश चिन्ह आणि हे 2 पॉइंट म्हणजे 4:30 मिनिट 4:30 मिनिट 4 तास आणि 1/2 तास इथे आहे 4:50 मिनिट नाही पॉइंट दिलाय म्हणून त्याला तास म्हणायचं लक्षात घ्या 4:30 मिनिट आणि 4:30 तास ही संकल्पना आपल्याला नवोदयला 5वीला देखील समजून सांगितली आहे 9वी 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 9वी
आता बघा पुढचं, आरशातल्या प्रतिमेवर उदाहरणे येतात की हे जे घड्याळ दिसतंय ना आरशामध्ये त्याच्यात कोणती वेळ दिसेल, तर त्यासाठी बघा आपण सूत्र लिहून घेतलं आणि या सूत्राचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका. आरशातील प्रतिमेसाठी 12 आणि 11 साठ आपल्याला वापरायचे, 12 किंवा 11 साठ वापरायचे. कधी वापरायचे 12 ते समजून घेऊया, 12 कधी वापरायचे आणि 11 साठ कधी वापरायचे ते समजून घेऊया. बघा जेव्हा पूर्णांक, आता हे 12 पूर्ण आहेत ना, ज्यावेळेस 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले असं पूर्ण मध्ये येईल ना, त्यावेळेस काय घ्यायचं 12 घ्यायचे. आणि समजा आता 5 वाजले ना, घड्याळामध्ये 5 वाजले तर किती आरशातल्या घड्याळात किती दिसेल, आपण त्याच्या आकृती घेणार आहोत पण तोंडे घेऊया. 12 वाजले, सॉरी 12 नाही वाजले, 5 वाजले, 5 वाजल्या वाजल्या इक आपल्या घड्याळात 5 वाजलेले आहेत मुख्य घड्याळामध्ये.
आणि आपण काय धरलाय समोर आरसा धरला त्यात नाही वाजलेले, तर 5 वाजले तर इकडे आरसा ठेवला, आरशामध्ये किती वाजल्यासारखे वाटते तर आपण लांबून लगेच बघितल्यावर तर निरखून बघितल्यावर आपल्याला कळणार आहे घड्याळ उलट आहे. आता हा तार्किक भाग सोडून द्यायचा, फक्त लक्षात ठेवायचं 5 वाजल्यावर इकडे काय दिसणार आहे तर 12 मधून 5 वजा करायचे, किती वाजलेले दिसणार 7 वाजलेले दिसणार. पा असं 6 घेतले तर 6 वाजलेले दिसणार, 6ला 6 दिसतो सरळ रेषेचा कोण असतो. पा 7 वाजता काय दिसणार, फक्त बचा बाकी 12तून 5 वाजलेले दिसणार. 8 वाजता काय दिसणार, 4 वाजलेले दिसणार. आता या पद्धतीने आपण जेव्हा पूर्ण संख्या असेल, पूर्ण वाजलेली असतील 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 काय पण 12 पर्यंत, तर काय घ्यायचं आपल्याला 12 घ्यायचंय. आणि जर का इतके वाजून इतके मिनिट झाले घड्याळामध्ये, आता बघा आपण बघूया हे घड्याळामध्ये किती मिनिट झालेत, 8:30 झालेत. मग आता 8:30 जेव्हा घ्यायचे आहेत ना तेव्हा 11:60 घ्यायचे आपल्याला. आता 11:60 म्हणजे काय रे, 12 ना. 11:60 म्हणजे काय, 12 ना. परंतु आपण का घेतलं ते, तर आपल्याला जो हातचा घ्यायचा जो त्रास होता तो या सूत्राने कमी झालेला आहे. काही तर 0 आणि मग इकडून 11:00 1 मिनिट घ्यायचा, 1 मिनिट म्हणजे काय 60 सेकंद घ्यायचा, 60 सेकंद घ्यायचा आणि मग त्याच्यातून ते मायनस करायचे, सॉरी 1 तास घ्यायचा आणि 60 मिनिट होतात, 60 मिनिटातून खालचे मिनिट मायनस करायचे. आपण ह्या वजाबाक्या 5वीपासून शिकलेलो आहोत. परंतु तो त्रास टाळण्यासाठी आपण काय केलं, डायरेक्ट 11:60 घेतलेत 12 ऐवजी. 11:60 म्हणजे सुद्धा काय 12. आता बघा समजा 8:30 झालेत तर घड्या आरशामध्ये काय दिसेल, आरशातल्या प्रतिमेत काय दिसेल. 11:00 गेले 3:30 लावून पहा. बघा याच्या समोर कोणता आहे, 3 आहे पहा, आणि 6च्या समोर 7 असणार आहे, म्हणजे 3:30 दिसणार. आणि जिथं शंका वाटेल ना तिथं आपण स्वतः घड्याळ घेऊन चेक करायचं की हे बरोबर आहे की चुकलेलं आहे. आता याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. आरशातील प्रतिमेची वेळ सांगताना 12 आणि 11:60 कधी वापरायचे, तुम्ही ते शॉर्ट नोट मध्ये लिहून घ्या की 12 कधी वापरायचे पूर्ण असतील तेव्हा, आणि 11:60 कधी वापरायचे जेव्हा तास आणि मिनिटामध्ये टायमिंग दिलेला असेल तेव्हा, तास आणि मिनिटात टायमिंग दिलेला असेल तेव्हा. सर मला टायमिंग सांगा. ठीक आहे, थोडासा रिलॅक्स मध्ये चालू होतं उदाहरणं सोडवणं, थोडासा वेग वाढूया, वेळ कमी आहे. आता बघा 5:10 झाली आहेत, एका भिंतीवरील घड्याळात 5:10 झालेली आहे तर त्या घड्याळाच्या पाण्यातील प्रतिमेत किती वाजलेले असतील. पाण्यातील प्रतिमा दिलेली, आता आरशातली झाली, पाण्यातली प्रतिमा तुम्हाला, आरशातली प्रतिमा ही तुम्हाला अभ्यासासाठी दिली तर चालेल का. बघा इथं दिसती, बघा आरशातली प्रतिमा, ती दोन स्लाइड पुढे गेल्या. 2 वाजता आरशातल्या प्रतिमेत काय दिसेल, तर आपलं ठरलंय 2 वाजता पूर्ण घेतलं तर काय घेतो आपण, 10 घेत, पूर्ण संख्या असेल तर 12 घेतो. इथं किती वाजले, 2 वाजले. मग आपल्या नियमानुसार आपण किती घेणार आहे, 12 घेणार आहे. 12तून 2 गेले, किती वाजलेले दिसताय बघा तुम्ही. तुम्ही जर फक्त अंकांकडे पाहिलं नाही ना तर लगेच दिसतंय इथं 10 वाजले म्हणून असं वाटतंय, बरोबर आहे की नाही. स्क्रीनशॉट घ्या. पुढचं बघा, इथे देखील काय की आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल, इथे सुद्धा 9 वाजलेले दिसताय आणि 12तून जर 9 वजा केले तर किती दिसेल रे, 3 वाजलेले दिसतंय बघा इथं. तुम्ही जर तो विचार केला नाही तर तुम्ही हे उदाहरण स्क्रीनशॉट मारून घ्या आणि ते स्वतः सोडवून पहा. घेतलं हे तुम्ही स्वतः सोडवून बघायचं आहे, सोपं आहे. आता पुढचं आहे पाण्यातील प्रतिमा, जे उदाहरण आपण आता वाचत होतो ते पाण्यातील प्रतिमेसाठी वेळ सांगा, याच्यासाठी हे सूत्र आहे. सूत्र काय आहे, तर इथं आहे 18:30. माझ्याकडून चुकून 18 झालेलं आहे, तर पीडीएफ बनवताना तर 18:30 लक्षात घ्या, 18:30. आणि पुन्हा खाली दिलंय 17:30. जर नीट निरीक्षण केलं ना
तर तुमच्या लक्षात येईल. अच्छा 17-90 कधी होत नसतात, मग कसे झाले? तर याच्यात 60 मिनिटं काढून टाकले. कुठे टाकले? 60 मिनिटं काढले म्हणजे कुठे टाकले? मिनिट तासाच्या घरात टाकले. 7 मिनिटं काढले, 18, 1 मिनिट इकडे गेला, 7 मिनिट इकडे गेले, म्हणजे तासाच्या घरात गेल्यावर 18 झाले. आणि मग 90 मधून 60 गेल्यानंतर किती राहिले? 30. म्हणजे हे पण 18-30 आहे आणि हे पण 18-30 आहे. फक्त हे वेगवेगळ्या कंडिशनला वापरायचे. आता कंडिशनला का वापरायचे? तर ते युक्ती म्हणून, आपला वेळ वाचवण्यासाठी. आले लक्षात? हे नका लिहू कुणीच. इथं लिहा 18-30 आणि 17-90, दोघींचा अर्थ एकच. आता पाण्यातल्या प्रतिमेतील वेळ सांगा, याच्यासाठी आपल्याला कोणतं सूत्र वापरायचंय? 18-30. 18-30 कधी वापरायचं ते सांगते आणि 17-90 कधी वापरायचं ते सांगते. 18-30 वापरायचंय जेव्हा जेव्हा मिनिट 30 पेक्षा कमी असतील. तेव्हा सांगितलेले मिनिट हे किती पेक्षा कमी असतील? 30 पेक्षा कमी असतील. 30 किंवा 30 पेक्षा कमी असतील तेव्हा काय वापरायचं? म्हणजे आता 5:10 जे पाण्यात दिसत आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला हे चालेल 18-30. परंतु जेव्हा 30, 35, 40 मिनिटं सांगितले, 45, 55, 60, त्यावेळेस मात्र आपल्याला काय वापरायचंय? 90, 17-90. जेव्हा 30 पेक्षा जास्त असतील तेव्हा, 30 पेक्षा जास्त मिनिटं असतील म्हणजे 35, 31, 32 असले तरी सुद्धा 30 पेक्षा जास्त मिनिटं असतील तेव्हा. तास काही असू द्या, मिनिटं मात्र जास्त असेल तर काय वापरायचं? काय वापरायचं? 17-90. आता त्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लक्षात ठेवा, हे 18 वापरायचे नाही, नाहीतर मग सगळं केल्यावर पाणी फिरत 18-30 घ्यायचे. सूत्र लक्षात घ्या, सूत्राचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, आता आपण उदाहरणाकडे जाऊ. 18-30 आणि 17-90 फिक्स लिहून घेतलं, स्क्रीनशॉट काढले आणि आता आपण उदाहरणाकडे जाऊया. बघा, एका भिंतीवरील घड्याळात 5:30 झालेली आहेत. भिंतीवर घड्याळ लावलंय, 5:10 झालेली आहेत आणि त्या घड्याळाचं पाण्यातलं प्रतिबिंब, आता पाण्यातलं प्रतिबिंब कुठं दिसणार आहे? इथं खाली दिसणार आहे. बघा, पाण्यातले प्रतिबिंब आपण भरपूर शिकलेलो आहोत पण तरी सुद्धा आपण गडबडतो. आपल्याकडे सूत्र असेल तर आपला वेळ वाचणार आहे आणि आपल्याला सांगितलं, किती सांगितलं? 30 पेक्षा कमी असेल तर काय वापरायचं? 18-30. म्हणून आपण काय केलं? 5:10 त्याच्यातून वजा केले आणि कोणता टायमिंग आला? 13:20. आता 13:20 म्हणजे काय? तुम्ही तर बघा म्हणजे काय. तर 13:20 म्हणजे 12 एक घर 1:20 वाजलेले दिसतील. ज्याला आकृती काढता येते, सगळ्यांनाच काढता येते, पाण्यातली आकृती काढून पहा. खालची ही जी आहे 5, हे खालच्या बाजूला दिसतील. जवळची वस्तू जवळ दिसेल म्हणजे हे 5 इथं दिसतील आणि हा काटा खाली दिसेल या पद्धतीने. आणि किती वाजलेले दिसतील? 1:20 झाले असं दिसेल. ठीक आहे, आता पुढचं घेऊया. आता हे उदाहरण तुम्हाला याच्यासाठी, अभ्यासासाठी स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय. 1:45 आहे, 10:45 आहे आणि पाण्यातल्या प्रतिमा विचारलेल्या आहेत. त्यावेळेस तुम्ही काय करायचं? याला कोणतं घ्यायचं? 18:30 घ्यायचे का नाही? 17:90 घ्यायचे. लक्षात घ्या, त्याच्या पुढचं जे आहे ते उदाहरण 2018 ला आलेलं आहे आणि आपल्याला थोडासा वेळ कमी पडतो आहे पण तरी तुमची तयारी असेल तर आपण पुढे कंटिन्यू करूया. आता बघा, नदीचा प्रवाह तासी 4 किमी वेगाने, जरा शांततेने उदाहरण समजून घ्यायचं. शेवटचं उदाहरण आहे हे आणि महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं उदाहरण. यासारखी उदाहरणं येऊ शकतात, 2018 ला आलेलं उदाहरण आहे. आता हे उदाहरण आपल्या पहिल्या उदाहरणापेक्षा पूर्णता वेगळं. हे उदाहरण वेळ, वेग, अंतर याचं आहे. वेळ का? आता तुम्हाला गणितात पण त्याच्यावर प्रश्न पडतात. आपल्याला फार प्रश्न नाही पडले परंतु वर्षातनं 2-3 वर्षातनं एक एक प्रश्न यावर आलेला आहे बुद्धिमत्तेत. पण गणितात कंपल्सरी याच्यावर 2-3 प्रश्न असतात.
साधारणतः समजून घ्या उदाहरण, नीट सब रीडिंग करा की नदीचा प्रवाह तासी 4 किमी वेगात किमी, तर नावेचा वेग ताशी 12 किमी आहे. उदाहरण शांततेने वाचा, मोठं उदाहरण पाहून घाबरून जाण्याचं कारण नाही. जसं तुम्ही जेवायला बसल्यानंतर खूप वाढलेलं असतं तर काय खाऊ असं होतं, परंतु आपण सुरुवात करतो ना जे सर्वात पहिले दिसतं ते पहिले खातो आणि किंवा आवडीचं खातो, कुठून तरी सुरुवात करतो. तसं उदाहरण वाचताना आपण सुरुवात करायची, हळूहळू रिडिंग करायचं, हळूहळू माहिती समजून घ्यायची. नदीचा प्रवाह तासी 4 किमी, तासाला 4 किमी नदी आहे आणि नदीचा प्रवाह त्याचा वेग किती आहे, वेग तासी, तासी म्हणजे एका तासाला किती आहे 4 किमी आहे. आणि नावेचा वेग आहे, नाव म्हणजे नदीमध्ये ती सोडलेली नाव म्हणजे होडी बोट, नावेचा वेग आहे तासाला 12 किलोमीटर. आणि प्रवाहाच्या दिशेने नावेला हे अंतर पार करण्यासाठी वेळ लागलाय. आता बघा प्रवाहाची दिशा, हा शब्द इथं महत्वाचा आहे. प्रवाहाच्या दिशेने हे नावेला हे अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागला, 2 तास वेळ लागला, 2 तास वेळ लागला. मग प्रवाहाच्या दिशेने म्हणजे नदी जिकडे वाहती ना त्याच दिशेने बोट चाललेली आहे, म्हणजे दोन्ही एका साईडने चाललंय. मग आता दोघांचा जो वेग आहे तो एकमेकाला सहाय्यक मानला जातो. मग समजा याचा वेग 4 आहे आणि नावेचा वेग 12 आहे, तर टोटल वेग हा प्रचंड वाढलेला आहे. दोन्ही मिळून काय झालाय, वेग 12 अधिक 4 तासी किलोमीटर, यांचा वेग किती झाला, आवर केएम पर हावर, किलोमीटर पर हावर असं म्हणतात त्याला. मग म्हणजे किलोमीटर तासी वेग एवढा झालाय, किती झालाय, 16. 14 12 अधिक 4 म्हणजे ज्या स्पीडनी प्रवाह चालू आहे, 4 या वेगाने तो प्रवाह चालू आहे, तासाला 4 किलोमीटर तो प्रवाह जातोय आणि नावेचा वेग 12 आहे. मग अशा असताना टोटल त्या प्रवाहाचा वेग आहे तासाला, तासाला म्हणजे एका तासाला किती, 16 किलोमीटर जाते. नाव आणि प्रवाहासोबत नाव जाते, नाव आणि नावेतले माणसं जाते, नाव आणि कोण नाही, लक्षात घ्या. आणि मग हे 16 तासाला 16 किलोमीटर जात आहे. आपल्याला काय सांगितलं की हे अंतर, कोणतं अंतर माहित नाही, कुठून कुठपर्यंत माहित नाही, पण ते अंतर किती तास गेले, 2 तास वेळ लागतो. ते जे अंतर त्यांनी ठरवलंय ना, ते अंतर पार करायला किती वेळ लागतोय, 2 तास. म्हणजे वेग दिलाय 4, बोटीचा वेग दिलाय 12, टोटल वेग झालाय 16 आणि 2 तास ती बोट या स्पीडनी चालली, तर ती किती लांब गेली असेल, 2 तास लागले त्याला पार करायला, तर ती गेली 32 किलोमीटर. 16 दुणे 1 तासाला 16, 2 तासाला 32 किलोमीटर. लक्षात. आता पहा, तर तेच अंतर, आता पुढचं उदाहरण, तर तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यासाठी किती वेळ लागेल. आता परत प्रवाह आलाय आणि विरुद्ध दिशा आली, पहिलं होतं प्रवाहाची दिशा आणि आता आली विरुद्ध दिशा. आता बघा, जर आपण वाऱ्याच्या दिशेने सायकलवर वगैरे तुम्ही चालतात, तसं जर का पाठीमागून वारं असेल तर आपण आपली सायकल पुढे लोटत चालते, म्हणजे आपल्याला ती सहाय्य करते पुढे जाण्यास. पण जर का समोरून हवा येत असेल तर मात्र आपल्याला काय करते, हवा पाठीमागं केलं असते, आपण जास्त पॅन्डल मारतो, जास्त प्रयत्न करतो, पण हवा आपल्याला मागं लोटते. गाडी सुद्धा तसंच होतं. आता मध्ये एक व्हिडिओ फिरत होता की पेट्रोल कमी लागतं की जास्त लागतं खिडकी उघडी ठेवल्यावर, तर खिडकी उघडी ठेवल्यावर पेट्रोल जास्त लागतं का, तर हवा येते म्हणून एसीचं वाजतं, परंतु जी हवा आहे ती काय करते, गाडीच्या वेगाला काय करते, प्रतिरोध करते विरुद्ध दिशेला. लक्षात. मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशा पार करण्यासाठी किती वेळ लागेल, आता लक्षात घ्या, प्रवाहाची विरुद्ध दिशा आहे. जेव्हा दिशा सापेक्ष होती म्हणजे पुढे पुढे जात होती, दोन्ही पुढे जात होतं, तेव्हा काय केलं आपण, नदीचा वेग अधिक नावेचा वेग केला 12 अधिक 5. आता आपण विरुद्ध प्रवाहाचा वेग विरुद्ध आहे, नाव विरुद्ध दिशेने चालली, नदीचा वेग आहे 4 किलोमीटर तासी आणि नावेचा वेग आहे 12 किलोमीटर तासी. आता आपल्याला विरुद्ध म्हटल्यावर हे दोघं एकमेकाला प्रतिरोध करणार, म्हणजे मायनस करायचं, म्हणजे 8 किलोमीटरच जाऊ शकणार. प्रवाह विरुद्ध आहे, प्रवाहाच्या विरुद्ध पोहताना वेळ जास्त लागतो. मग 8 किलोमीटर कधी तासी का, तर विरुद्ध प्रवाह आहे ते लक्षात घ्या. इथं का जास्त, 16 का,
की प्रवाह दोघांचा सापेक्ष आहे आणि इथं विरुद्ध प्रवाह आहे. आता बघा इथं किती अंतर जायचंय, त्यांनी विचारलंय किती वेळ लागेल. अंतर आधी दिलेलं नव्हतं आपण काढला, तर किती वेळ लागेल. तर बघा तासाला आता किती जाऊ राहिलंय, 8. आणि 32 किलोमीटरला एका तासाला जातोय 8, तर किती किलोमीटर तासी पर आर. तर हे येणार आहे 4 तास. 8 4 तास लागणार आहे यायला. जायला वेगाने जायला लागले 2 तास, पण रिवर्स यायला किती वेळ लागला, रिवर्स यायला किती वेळ लागला, 8 4 12 4 तास लागले. तर आता हे उदाहरण अशा पद्धतीने, असंच उदाहरण गाड्यांचं येतं परंतु त्याचा वेगवेगळा असतो. तर ती देखील उदाहरण तुम्ही सोडवून बघा. आपल्याला आता 8 वाजलेले आहेत आणि बघा आपण ही एक स्लाइड समजून घ्या, याचा एक स्क्रीनशॉट घ्या. जे आपण उदाहरण आता सोडवलं ना त्यासाठी सूत्र, ठीक आहे. पुढच्या वेळेस माझा आहे ना तास गुरुवारी, चालेल ना. हा मुलांना बघा, 8:10 झालेत आणि आपला ऑनलाइन लेक्चरला बराच वेळ झालाय. आपल्याला ते उदाहरण घ्यायचंच होतं, मी तयारी त्याची करून आलेली आहे. पण गुरुवारी आपला अजून तर्कसंगतीचे 2 घटक आपले बाकी आहेत, 3 घटक बाकी आहेत. तर सर्वात पहिले आले आले घेऊ. आज का नाही घेतलं तर काल वैवारीचे प्रश्न खूप जास्त झाले आणि सगळे कदाचित त्यामुळे टेन्शन मध्ये होते की आता हे हा टॉपिक थोडासा अवघड आहे, म्हणून मी जरा सोपा टॉपिक आधी घेऊया आणि नंतर मग ते उदाहरण घेऊया असं ठरलं होतं. परंतु आपण गुरुवारी नक्की पहिल्यांदा ते उदाहरण घेऊ आणि नंतर तर्कसंगती माहितीचं विश्लेषण यावरचे प्रश्न घेऊया. चालेल सर्वांना, नाही म्हणताय, ठीक आहे. करूया आता आपण तासिका संपूया. तुमच्या नवनीतच्या गाईड मध्ये किंवा वेगवेगळ्या परीक्षेने आलेली प्रश्न तुम्ही यावरचे सोडवायचे आहेत. भरपूर आपण प्रश्न घेतले, बेसिक घेतलंय, त्या पुढचे प्रश्न घेतले, गणितातले सोडवा यावरचे आणि बुद्धिमत्तेतले देखील सोडवा. सर्वांना शुभेच्छा, शुभरात्री. काढू का?